सत्य भविष्य काळात नेहमी रमतात. आता मी असं म्हणत नाही की तुम्ही भविष्याबद्दल तुम्ही योजना करू नका, पण जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार करताय तर तुमचं तर तुम्ही जो वर्तमानचं जे तुमचं जीवन आहे त्या जीवनात तुम्ही आस्वाद घेऊ शकणार नाही. काय काय जमत जेव्हा जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा मी जगणं सुरू करेल, जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी जगणं सुरू करेल, जेव्हा मला मुलं होतील तेव्हा मी जगणं सुरू करेल, जेव्हा मी विटार होईल तेव्हा मी जगणं सुरू करेल. आणि पुष्कळ विटार लोकांना मी पाहिलेलं आहे, ते खूप खूप जे आहेत ते योजना बनवतात की विटार झाल्यावर मी इकडं वॅकेशनला जाणार, विटार झालं मी इथं घर बांधणार. पण दुःखाची गोष्ट अशी होती की काय दिवसाने ते ह्या जगातून जातात. म्हणून खूप आवश्यक आहे की तुम्ही भूतकाळचा किंवा भविष्याचा तुम्ही विचार करू नका. जे वर्तमानचं जीवन जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्या जीवनाचा तुम्ही आनंद उठवा.